गिरणी कामगारांना हक्काच्या घरासाठी गेले तीन दशके अनेक संघटना संघर्ष करत असून आपले सरकार न्याय देऊ शकले नाही आणि ही भावना व्यक्त करण्यासाठी दोन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त चर्चगेट सबवे मार्ग गेट नंबर दोन या ठिकाणी सर्व गिरणी कामगार मोठ्या संख्येने जमले व शांततेच्या मार्गाने बापूंची तत्वे पाळत बापूंच्या जयंतीनिमित्त रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे त्यांचे प्रिय भजन गात चर्च गेट स्थित महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन रॅलीचे चे समापन केले राघव राजा राम राम सीताराम राघव राजा रामित पावन सीताराम पोलीस प्रशासनाकडूनही शांततेच्या मार्गाने चाललेल्या या रॅलीला सहकार्य लाभले यावेळी गिरणी कामगार संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे सरचिटणीस हेमंत गोसावी व समितीचे सल्लागार माजी आमदार बाबूभाई भवनजी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली शांततेच्या मार्गाने पार पडली यावेळी बापूजींना अभिवादन करण्यासाठी आलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गिरणी कामगारांचेही म्हणणे ऐकून घेतले व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गिरणी कामगारांचे प्रश्न लवकरच निकाली लावतील असेही आश्वस्त केले देखिए सरकार आ, ये समझती है कि मुंबई का निर्माण करने में गिरणी कामगार की बहुत बड़ी भूमिका रही है तो गिरणी कामगार को जो घर की चाबियाँ प्रदान करने का कार्यक्रम हुआ था और बाद में एक मीटिंग भी ऑनरेबल सीएम के साथ हुई जिसमें सब गिरणी कामगार उनके प्रतिनिधि उपस्थित थे उसमें कुछ डिस्कस हुआ है किस तरह से इसको सॉल्व करना है तो उसकी आ, उस पर अमल हो जाएगा तो उसके बारे में सब सोच रहे हैं या तो महाड़ा की जो रेडीमेड घर है उसमें से कुछ उनको दिए जाए वगैरह ऐसा एक विचार चल रहा था इसके बारे में मुझे ज़्यादा जानकारी नहीं है क्योंकि ये डिफरेंट डिपार्टमेंट के पास ये सब्जेक्ट चला गया है लेकिन इसके बारे में सीएम साहब ने जो भी आदेश देने थे वो दिए हैं कहीं चीज़ें ऐसे ऐसी होती है कि सालों साल कोई उस पर ध्यान नहीं देता लेकिन जब ऐसी सरकार आ जाती है तो वो उसमें ज़रूर ध्यान देते हैं सीएम साहब ने मीटिंग भी ली है इस पर निर्णय भी लिया है ज़रूर रिज़ल्ट मिल जाएगा इसके बारे में मुझे यकीन सबसे पहले तो आपकी चैनल का मैं आभारी हूँ जो चैनल लोगों तक हमारी समस्या लेके जाएगी और मुझे पूरा विश्वास है जैसे मोरे साहब ने कहा कि बहुत ही अन्याय हुआ है घिरनी कामगारों को क्योंकि घिरनी कामगार एक वक्त था कि मुंबई का आधार स्तंभ था मुंबई को जगाने के लिए मुंबई को विकास करने के लिए घिरनी कामगारों ने बहुत ही बलिदान दिया है बहुत कुछ विकास के लिए काम किया है देश की आज़ादी का सवाल हो कोई कुछ देश भर में कहाँ भी संघर्ष होता था उस वक्त भी कहाँ रे बाहर आती थी उस वक्त भी कामगारों ने अपने रोजी का एक दिन दो दिन चार दिन महीना भर का रोजी जो थी उनको पगार मिलता था वो भी उस टाइम पे देश के लिए देश के बांधों के लिए अर्पित किया है ऐसे महान जो लोग है और हमेशा महाराष्ट्र में जो विकास हुआ है महाराष्ट्र में जो विकास हुआ है और हर उस वक्त के भी नेता हमेशा घृणी कामगार को आगे लेके चलते थे उसी दृष्टि से आज की जो ये सरकार है उन्होंने इतने साल के बाद जागरूकता दिखाई है और वो चाहते हैं कि घृणी कामगार के ऊपर जो अन्याय हुआ है उनको भी न्याय देने के लिए वो भी तत्पर है लेकिन हम सबका काम है सभी का काम है कि घृणी कामगारों का जो भी लोग है इसमें कोई जोतबंदी न करे ये मेरा यूनियन है वो तेरा यूनियन है हमारा यही काम रहेगा कि जितने भी गिरणी कामगार है कोई भी यूनियन का हो उनका तमाम का काम होना चाहिए उनको घर जो है उनकी जो कल्पना का जो घर है वो चाहते हैं कि मुंबई के अंदर मिलना चाहिए तो मुंबई में अभी भी बहुत सारी मिलें हैं जो एन की मिल है वो ऐसी पड़ी हुई है उसमें उनको घर दो नहीं तो और जो सरकार की जमीन है उसको उनको घर दो एक बाजू से जो लोग मराठी मानूस मुंबई से बाहर वैसा वैसा न करते हुए असली मराठी मानूस आए मिल कामगार उनको यहाँ घर मिलना चाहिए ऐसी हमारी आवाज़ है ऐसे हमारा बोलना है और इसके लिए यहाँ की सरकार से हम मिलेंगे सब लोगों को साथ में लेकर उनको निवेदन देंगे और ज़रूर पड़ी दो हमारे प्रधानमंत्री जी को भी मिलेंगे उनके सामने भी यही बात करेंगे आज यहाँ महात्मा गांधी जी के पास हम आके जो भी मिलनी गिरणी कामगार है उस वक्त उनके आंदोलन में साथ में था आज उनका जो देश तो आज़ाद हो गया लेकिन इनको आज़ाद करने का काम है बाक़ी है वो काम अधूरा काम है वो पूरा करने के लिए महात्मा गांधी जी के चरण में हम प्रार्थना करने के लिए आए मुझे पूरा विश्वास है महात्मा गांधी जी जहाँ भी होंगे आज वो हमको देखते होंगे हमारे को आशीर्वाद देते रहेंगे और हमारा जो आदमी महात्मा गांधी जी के पास आता है पूरे वर्ल्ड के लोग महात्मा गांधी जी को के पास समाधि के पास जाते हैं आज हम यहाँ आए उनके पास रिक्वेस्ट करने के लिए जो हमारे मजदूर भाई है जो हमारे मजदूर बहनें हैं जो मज़दूर परिवार है उनके ऊपर भी आप दृष्टि करें और सरकार को सद्बुद्धि लाए यही हमारी प्रार्थना है महात्मा गांधी जी से इस सरकार से और हमारे प्रधानमंत्री जी से भी आप इनके बारे में ज़रूर आप सोचिए क्योंकि उनका हक है उनका हक उनको मिलना चाहिए जिस तरह से झोपड़पट्टी वाले को आपने हक़ दिया है जिस तरह से चाली वाले को अपना हक दिया है जिस तरह से पुलिस डिपार्टमेंट वाले को आपने हक दिया है जो भी बी डी डी चाल वाले को हक़ दिया है उसी तरह इनका हक है इनको बहुत कुछ परेशानी है वो दूर करने के लिए हम सब मिलके उनको प्रार्थना करते और हमारी प्रार्थना ज़रूर प्रधानमंत्री सुनेंगे और मुझे आशा है कि आपकी चैनल से और जोर लगा के वहाँ तक आवाज़ पहुँचे ऐसा हमारी कल्पना है हमारा विश्वास है और हम जरूर ये काम आप करेंगे ऐसे अपेक्षा करते हैं सरकार अगर जो इनको घर देती है तो उनका लोन देने का काम जो है हमारी बैंक है निवारा कोऑपरेटिव बैंक वो करेगी हम प्रधानमंत्री से भी ये बात करेंगे और मुख्यमंत्री से भी करेंगे क्योंकि हे लोग जो है उनको उनका आशियाने के लिए ऐसा सरकार ना बोले कि भाई पैसा भरो पैसा भरे भरने के लिए वो तैयार है लेकिन लोन लेने के लिए जो भी लोन बैठ बैठता है वो देने के लिए हम लोग तैयार हैं क्योंकि इनकी इनका घर यहाँ मिलना चाहिए यही हमारी अपेक्षा है प्रधानमंत्री भी आज के तारीख़ में पूरे हिंदुस्तान के जितने भी भारत के अंदर जितने भी बेघर से उनको घर देने की लिए बात कर रहे छपड़ा देने की बात कर रहे तो वो भी इसमें का ही एक है उन वो अपने लिए नहीं कर रहे भावी पेड़े के लिए लगे हुए मुझे पूरा विश्वास है कि आप लोग सब मिल के आप भी हमारे साथ जुड़िए और हमारी जो बात है आगे तक पहुँचाइए धन्यवाद महात्मा गांधी जयंती तेनामित ना सर्वगिरणी कामगार बंधु भगिनी माता भगिनी आणि सन्माननीय बापार भवनजी माझी उपमहापौर आमच्या शब्दाला मान देऊन ते आलेत आज आमची खरं म कसं आहे रघुपती राघव राजाराम पण आम्ही थोडंसं वेगळं केलं रघुपती राघव राजाराम सरकार को सद्बुद्धी दे भगवान कारण काय माहिती आहे जवळजवळ सतरा वर्षे झाली गिरणी कामगार वंचित आहे घरापासून गिरणी कामगारला घरापासून फेकलं गेलं गिरणी कामगाराचे आता रोजी रोटी खायला पैसा नाही त्याच्याकडे काही नाही गावोगावीची दैनीय व्यवस्था आहे आता त्याने परत काय केलं आहे छाननीचा छाननीचा जो घाट घातला आहे मी गांधीसमोर सांगू शकतो छाननी त्यांच्या मनात ती इच्छा असते तर छाननी लगेच झाली असती ज्या एवढ्या मिल आहेत ते ज्या ज्या मिल आहेत त्यांचं व्यवस्थापक आहे आणि टाईम किपर आहेत त्यांच्याकडे जेव्हा समजा सेंचुरी मिलचे पंधरा हजार फॉर्म आहेत पंधरा हजार फॉर्म आले ते सेंच्युरी मिलला पाठवले असते डॉन मिलचे एक दो एक दहा हजार फॉर्म आले थे ते त्यांच्या मिलला पाठवले असते तर छाननी तर आवडतोच होईल पण ह्याने वेळकडूपणा आहे त्यांना माहिती आहे कोण गिरणी कामगार आहे कोण आहे काय मिल कामगाराला मिल वर्क मिल मालकाला जास्त माहिती त्यांच्या टाईम केपरला जास्त माहिती लेबर ऑफिसला जास्त माहिती त्यांनी जर तिकडे पाठवले असते लगेच छाननी होईल पण हा हे वेळ कडूपणा करत आहेत कारण की आता स आता निवडणुका आल्यात त्या निवडणुकीपर्यंत वेळ काढायचा आणि एकदा निवडणुका झाल्यात कोणासारखा काय माहिती नाही सध्या आता सध्याचं जो प्रॉ हे आहे सगळे मिलीजुली सरकार कोणाला मत द्यायचं तेही कामगाराला माहिती नाही कुठला आपला कुठला प्रकार तरी पण मी त्यातूनही देव मान्य सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांनी खरोखर चांगली भूमिका घेतली गिरणी कामगाराबद्दल पण म्हणाव्याशी ते उतरत नाही त्याच्यामध्ये उतरत ते जर लवकरात लवकर जर छाननी हे करण्यापेक्षा मी अजूनही त्यांना विनंती करतो आपल्या चॅनलद्वारे की तुम्ही प्रत्येक मालकाकडे पाठवा रेकॉर्ड जेवढे एवढे गिरणी प्रत्येक मिलचे अठ्ठावी मिलची अठ्ठावी मालकाकडे पाठवा कोणाकडे पाच हजार असतील कोण दोन हजार कोण दहा हजार त्यांना माहिती आहे खरा गिरणी कामगार कोण आहे आता बरेचसे गिरणी कामगार आहेत त्यांचं कोण आमचे जे गिरणी कामगार जे येतात ते म्हणतात आमचे दोन हजार पाचला जे हापूर आला सव्वीस जुलैला त्या महापौरामध्ये पेपर वाहून गेले आणि गिरणी कामगारला काय माहिती होतं एकोणीसशे ब्याऐंशीच्या गिरणी कामगारला की मला घर मिळणार आहे की मग मीला पेपर खरोखर जपून ठेवले पाहिजेत त्यांच्याकडे पेपरच नाहीत ते ओ दारोदार फिरत आहेत आणि मिल ज्या ज्या ऑफिस आहेत ते मिलच्या ऑफिस ते सहकार्य करण्याच्या मानगडीत पडत नाही ते काय म्हणतात आमच्याकडे पेपरच नाहीत हातवरती करतात त्याच्यावरती सरकार काय बोलणार आहे का कारण का माझा गिरणी कामगार देशोधडीला लागला आणि आता दारोदार फिरतो आहे संघाच्या ऑफिसला जाओ किंवा इतर युनियनच्या संघाच्या ऑफिसला जाओ गावोगावी फॉर्म भरलेलं पण त्यांना काही समजत नाही गिरणी कामवर मला शिकलेलं नाही आणि मुलं मनाविषयी लक्ष देत नाहीत मी त्या मुलांना सांगू इच्छितो की बापांना बरोबर आणा बाप नाही आला तरी तुम्ही या पण सगळे पेपर जेवढे काय आहेत ते घेऊन या आणि प्रत्येक ठिकाणी जिथे ऑनलाईनला फॉर्म भरा आणि इथे पण आपण स्वान फॉर्म भरत चालू केले आणि महात्मा गांधींना मी स्मरून सांगतो की तुम्ही अहिंसा मार्ग स्वीकारला होता आणि अहिंसातून ब्रिटिश सरकारला हद्दपार केलं होतं देशातून तसंच आम्हाला गिरणी कामगार जो हद्दपार झाला आहे मुंबईच्या बाहेर तो मुंबईमध्ये आला कसा येईल ते आमची धडपड चालू आहे आणि मुरणी गिरणी कामगार संपूर्ण पुनरवसन मुंबईतच झालं पाहिजे कारण काय मुंबईत एन जागा आहे एन जागा जर कमी पडत असेल तर आम्ही कांजूची जागा दाखवलीच आहे जवळजवळ दोन हजार पंधरापासून त्याच्यावर पाठपुरावा करतो आहे पण आलेलं सरकार त्याच्याकडे डोळ झाक करते आम्ही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पेपर दिलेत सुनील राणेसाहेबांकडे पेपर दिलेत पण त्याच्यावर कोण बोलतच नाही ती जागा कोणासाठी आहे कारण ती जर जागा गिरणी कामगाराला दिली तर संपूर्ण पुनर्वसन खरोखरच गिरणी कामगाराचं मुंबईतच होईल कारण जो गिरणी कामगारांनी एकोणीस साठ मुंबई याचा आपला आत्ता साहेबांनी उल्लेख केला जेव्हा देश स्वतंत्र मिळेल त्यावेळेस गिरणी कामगार म्हणून अग्रसेने भाग घेतला होता स्वतंत्र महाराष्ट्राची त्यावेळेस पण त्यांनी भाग घेतला होता प्रत्येक ठिकाणी जो जो शेकडो गिरणी कामगार हुतात्म्य झाले पण त्या गिरणी कामगारला म्हणा न्यायच मिळत नाही गिरणी कामगारला तर काय माहिती आहे का फक्त निवडणुकीवर तर कोण ना कोणतरी थोडंसं गोड बोलते निवडणुका झाल्यात की त्यांना कोण विचारच करत नाही तर मी ह्या सरकारला हात जोडून सांगू इच्छितो तुम्ही जे काम घेतले हातामध्ये खरोखर चांगले घेतले पण तुमच्याच ह्याच्यामध्ये छाननी झाली पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्याच ह्या ह्याच्या का कालावधीमध्ये लॉटरी निघाली पाहिजे आणि लॉटरी प्रत्येकाला समजलं पाहिजे माझं घर मुंबईत कुठे आहे घर आम्हाला चार वर्षांनी पाच वर्षांनी मिळू द्या पण जशी ह्याची लॉटरी काढली बिरडी चाळीची तशा बिर्डी चाळीची लॉटरी काढली बिर्डी चाळीच्या लोकांना माहिती आहे माझं घर कुठल्या माळ्यावरते तसंच गिरणी कामगाराचे आत्ता सर्व जे दीड लाख जे काय छाननी करून तुमचे एक लाख सव्वा लाख किंवा नव्वद हजार निघतील त्यांची आत्ताच लॉटरी काढावी जशी काढली तशी आणि त्याला माहिती पडेल माझं मंमत कुठल्या ठिकाणी घरेल कुठल्या माळ्यावरते आणि मग आमचा गिरणी कामगार सुखाने आणखीन चार दिवस जगेल आणि हे मी महात्मा गांधीच्या पुतळ्याला स्मरण करू ऑनलाईन जी आता फॉर्मची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याला तीन महिन्याचा अल्टिमेट टाइम दिलेला आहे एवढ्या टाईममध्ये गिरणी कामगार वाटते का तुम्हाला की गिरणी कामगार तुमच्याशी संपर्क साधू शकतात नाही साहेब मॅम त्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो की गिरणी कामगार हतबल झाला आहे त्याच्याकडे बरेचसे पेपर नाहीत मी मगाशी उल्लेख केला कारण तो दारोदारी फिरतो आहे कधी कुठल्या ऑफिसला जातो आहे किंवा एन टी सीचे ऑफिस आहेत मालकांचे काही काही छोट्या ठिकाणी ऑफिस आहेत पण तिथे त्याला ऑफिस घेताना पण तिथे चिरीमिरी द्यावी लागते म्हणजे का, ते काय माहिती आहे का गिरणी कामगारांनी ते पहिलाच देश धडीला लागले आता सर्टिफिकेट करायसाठी कोणी काही नाही काही नाही पेपर नाही त्याच्याकडे प्रत्येक ठिकाणी जातो कोणी योग्य मार्गदर्शन मिळत नाही मग योग्य मार्गदर्शन कधी यायचं असेल तर शिवडीला या तुम्ही सॉन मिलमध्ये तर आपण योग्य मार्गदर्शन करू आणि मी सरकारला सांगू इच्छितो ज्या मालक सर्टिफिकेट देत नसतील तर त्याच्यावरती कारवाई करा कारण जशी तुम्ही एकतर ठिकाणी कारवाई करता तुमचा नेम मोडल्यानंतर तसंच आता हा मालक नेम आहेत आता गिरणी कामगाराकडे जवळजवळ आता वीस वीस तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झाली कोण पेपर ठेवणार सांभूळ कुणाला माहिती होतं घर मिळणार आहे कुणाला माहिती होते त्यांना वाटलं आपलं जे काय मिळाले संपामध्ये जे बाहेर पडले त्या संपामध्ये जे बाहेर पडले त्यांना अजून कोणाकोणाला पगार पगार बाकी आहे कोणाकोणाचा पी एफ बाकी आहे आणि ते ते कुठे जायचं काय ते समजत नाही मला फोन करता आम्ही आमचे जे पदाधिकारी योग्य मार्गदर्शन करतात आपले कोसाईसाहेब असू सचिन असू विलास पाटील असू श्रीधर चौगुले असू हे सगळं योग्य मार्गदर्शन करतात पण बऱ्याच संघटना योग्य मार्गदर्शन करत नाहीत काही करत नाहीत मात्र उत्तर देतात आणि बऱ्याच संघटनांनी घाट घातला की गिरणी कामगार जेवढा कमी होईल तेवढा कमी झाला पाहिजे पण आम्ही काय म्हणतो जो खरा गिरणी कामगार आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याने फॉर्म सर्वांना मी आपल्या चॅनलवर सांगतो की सर्वांनी तुम्ही फॉर्म भरा काय झालं तर आपण बघू आपण समर्थ होतो महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं गिरणी कामगारांनी आपली एक व्यथा बाबूजींच्या चरणी अर्पण करायची आणि आपल्या व्यथा व्यक्त करायचा आजचा दिवस होता आज कुठल्याही आंदोलनाचा मार्ग नव्हता कुठली घोषणाबाजी नव्हती अगदी अहिंसा मार्गाने अहिंसा दिन आम्ही आज साजरा करण्याचा था ठरवलेला कार्यक्रम होता आणि या अहिंसा कार्यक्रमासाठी जे आपले बाबूजय भवनजी या ठिकाणी आम्हाला सपोर्ट म्हणून या ठिकाणी आले आणि त्यांनी जे काय आम्हाला मार्गदर्शन केलं की येणाऱ्या व्यथेवरती आम्हाला मार्ग काढायचा आहे पण ज्या ठिकाणी आम्ही पो चर्चगेटला या ठिकाणी आम्ही एकत्र जमा होत होतो असंख्य कामगार अजून पाठीमागे आहेत आणि ते येण्याची आम्ही वाट पाहत होतो पण मला वाटते या शासकीय यंत्रणेना पोलीस यंत्रणेने ज्या पद्धतीनं घाई केली थांबदार थांब घाई केली आणि त्याच्यामुळं आम्हाला इथपर्यंत यायला थोडासा जे काय आमचे लोकांचा सहवास आहे तो आमचा कुठंतरी विस्फोट झाल्यासारखा आम्हाला दिसून आलं मला वाटतं ही मुंबई कोणाची आहे कुणासाठी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढा लढला कुणासाठी आम्ही स्वातंत्र्य मिळवलं हो आज बाबूजींनी जे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं या स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ब्रिटिश निघून गेले इंग्रज निघून गेले चले जाव म्हटल्यानंतर हे सगळे घेऊ शांततेच्या आंदोलनात निघून गेले पण अजूनही ब्रिटिशकाली विचारसरणी अजून आमच्या राजकीय लोकांच्यामध्ये का घुसलेली आहे तर जोपर्यंत आम्हाला ही ब्रिटिशशाली राजनीती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं आम्हाला वाटत नाही कारण आज या स्वातंत्र्या स्वातंत्र्य देशामध्ये सुद्धा सामान्य जनतेची जी घुसमट होती आहे ही घुसमट असंख्य मोठ्या प्रमाणात आहेत शेतकरी असंतुष्ट आहेत कामगार लोकं असंतुष्ट आहेत आणि अशा परिस्थितीच्या बाबूजींना आम्ही विनंती करतो की तुमच्या अहिंसा मार्गाने आज आम्ही तीस वर्ष गिरणी कामगार आंदोलन करून आपले न्याय मागतो पण आज हजारो एकर जमीन आज एका भांडवलदाराच्या घशामध्ये जाते आणि आज एन टी सीची जमीन सरकारच्या ताब्यामध्ये होती आज स केंद्र सरकारने सांगितलं आहे की राज्य सरकारने त्याचा निर्णय घ्या आज त्या एन टी सी जमिनी आम्हाला मिळाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि आज बाबूजींच्या समोर आम्ही शपथ घेतलेली आहे आम्ही आमची टोपी त्यांच्यासमोर चांनी अर्पण करून सांगितलेलं आहे की आम्ही अहिंसेच्या मार्गाने आजपर्यंत आंदोलन करत आलो आहोत पण एन टी सीच्या जमिनीसाठी आम्हाला जर अहिंसा सोडावी लागली तर वेळ पडल्यात आम्ही सोडू पण आम्हाला एन टी सीच्या जमिनीवर गिरणी पुनर्वसन झालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही अटून राहणार आहोत कारण ह्या जमिनी आमच्या आहेत कारण पू पहिल्या जमिनी तीस टक्के जमीन सदतीसमधल्या तीस टक्के जमीन तुम्ही मालकाच्या कशात घातल्या आणि आज मालकानं गडगंज करून टाकलेला आहे आणि आज मालकशाही वर्ग एक मोठा बिल्डर झालेले आहेत आणि मोठे उद्योजक झालेले आहेत आणि आज मुंबईमध्ये गिरणी काम गिरणी काम नाही मराठी माणसाला आज जागा दिली जात नाही ही व्यथा आहे आणि ही व्यथा सांगायला आम्ही या ठिकाणी आलो आहात बाबूजींच्या चरणी आणि आज लालबहादूर शास्त्री यांचीसुद्धा आज जयंती आहेत असे दोन व्यक्ती जे आदर्श आहेत की आज सगळ्या समाजाला आदर्श देणारे आहेत आणि ह्या दोन्ही व्यक्तींचे आम्ही हो आज मान ठेवतो आदर करतो म्हणून शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी जी वागणूक दिली झाली इथल्या व्यवस्थेने याचा आम्ही याच ठिकाणी बाबूजींच्यासमोर थोडा निषेध करतो कारण या पद्धतीनं गिरणी कामगार कोण आहे हे त्यांना कळलं नाही आहे गिरणी कामगार हा मुंबईचा जवन घ करणारा माणूस आहे औद्योगिक क्रांती करणारा माणूस आहे आणि आज तीस वर्ष शांततेच्या मार्गाने लढतो आहोत पण यांच्यावरती अन्यायापेक्षा काही वा त्यांच्या वाट्याला आलेलं नाही आहे तेव्हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बाबूजाई भवनजीसारखे व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी उभा आहे तर आम्ही आता या ठिकाणी थांबणार नाही आहे आम्हाला मुंबईतली घरं मिळाली पाहिजेत आणि मुंबईतला लढा गेल्याचा आम्ही लढत राहणार जोपर्यंत आमच्यात प्राण आहे तोपर्यंत आम्ही ती लढणार आहे बाबूजी भवनजी आम्हाला जे सहकार्य करणार लोनच्या बाबतीत असेल किंवा ज्या मार्ग ऑफिसच्या संदर्भात त्यांनी आम्हाला मोफत ऑफिस दिलेलं आहे त्यामध्ये जर आम्ही कॉम्प्युटर ऑफिस सगळी व्यवस्था आज ते आम्हाला मोफत देतात अशीही काही मंडळी आमच्या पाठीमागे उभे राहतात म्हणूनच हा गिरणी कामकाजचा लढा पुढं जाईल आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपली मीडिया एक यंत्रणा एक स्थम आहे तो जो आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला तर मला वाटते आम्हाला न्याय मिळायला वेळ लागणार नाही ही चळवळ आता एका वेगळ्या मार्गानं वेगळ्या अँगलने आता सुरू होईल